आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। महाराष्ट्र पुरुष आणि महिला खो खो संघाची विजयाची घोडदौड सुरूच आहे। पुरुषांसह महिला संघ देखील उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाला आहे। महाराष्ट्रात सुरू 55व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे। नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी मध्य भारत संघावर तर महिलांनी उत्तर प्रदेशावर विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे। आता उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुद्ध तर महिलांचा संघ आंध्र प्रदेश विरुद्ध मैदानात उतरणार आहे। आजच्या दिवसाचा विचार करता सकाळच्या सत्रात महिला गटाच्या सामन्यात महाराष्ट्रानं आपल्या खेळाची चमक दाखवत उत्तर प्रदेशचा 29-9 असा दणदणीत पराभव केलाय। पुरुष गटात महाराष्ट्रानं मध्य भारतवर 21-9 अशी एका डावानं बाजी मारली। महिला संघात प्रियंका इंगळने 8 गुण मिळवले। अपेक्षा सुतार आणि दीपाली राठोड यांनी प्रत्येकी 3 गुण मिळवताना प्रियंकाला चांगली साथ दिली। पूजा आणि संपदा मोरे यांनी प्रत्येकी 2 गुण मिळवले तर रेशमा राठोड, स्नेहल जाधव, प्रीती काळे यांनी प्रत्येकी 1 गुण मिळवत डावाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या ऋषिकेश मुरचावडे 4 गुण, लक्ष्मण गवस, निहार दुबळे, सूरज लांडे यांनी प्रत्येकी 3 गुण मिळवले। अनिकेत पोटे, गजानन शेंगाळ यांनी प्रत्येकी 2 गुण मिळवत यश मिळवलं तर अक्षय भांगरे, रामजी कश्यप, प्रतीक वाईकर यांनी प्रत्येकी 1 गुण मिळवला। महाराष्ट्रानं संरक्षण करताना प्रतीक वाईकर 3 मीटर संरक्षण, लक्ष्मण गावस 2.40 मीटर संरक्षण, ऋषिकेश मुरचावडे 1.30 आणि रामजी कश्यप 1.10 मीटर संरक्षण करून निवृत्ती साकारली। मध्यंतराच्या 21.05 अशा स्थितीनंतर महाराष्ट्रानं मध्य भारतवर फॉलो ऑन देत पुन्हा संरक्षण केले। त्यावेळी महाराष्ट्राच्या दिलीप खांडवी 2.30 मीटर संरक्षण, आदित्य गणपुले 2.10 संरक्षण, गजानन शेंगाळ 1.50, अनिकेत पोटे 1.10 संरक्षण आणि अक्षय भांगरे यांनी 1.20 नाबाद संरक्षण केले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।